हरे कृष्णा। जया सत्रामध्ये तुम्हा सर्व मित्रांचं खूप खूप स्वागत आहे। 11व्या अध्यायातील 55 वांश। विश्वरूप दर्शन योग हा जो आपण अध्याय सुरू केला होता त्याचा हा सगळ्यात शेवटचा श्लोक आहे। ज्ञानत्मिदमस्य ज्ञानांजन शलाकाया चक्षुरमीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रश्राय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामिनते नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आज आपण हा विश्वरूप दर्शन योग अध्याय पूर्ण करत आहोत। या मी जसं सांगितलं तसं की या या श्लोकाला ना गीतेचं सार म्हणतात, भगवद्गीतेचं सार प्रभुपाद म्हणतात की ह्या श्लोकाला हा श्लोक म्हणजे भगवद्गीतेचं सार आहे। आपण श्लोक वाचूया। मत कर्म कृत मत परम मत परमो मत भक्ता संग वर्जितः निर्वैर्य सर्व भूतेषु यह समय मामेति पांडवः। हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन एकच म्हणतो हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो, जो माझ्या प्रीत्यर्थ कर्म करतो आणि जो मला जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि जो सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो। तर ह्याच्यामध्ये काय काय सांगितलंय बघा भगवंताने, जसं मी तुम्हाला म्हटलं मगाशी तसं की खाली तात्पर्यामध्येच प्रभुपाद सांगतात की हा जो श्लोक आहे हा तो म्हणजे भगवद्गीतेच सार आहे। तर ह्याच्यामध्ये 5 गोष्टी भगवंताने सांगितलेल्या आहेत आणि स्वतः भगवंत सांगतात ना ह्याच्यामध्ये डायरेक्टली की या 5 गोष्टी तुला करायच्या आहेत। या 5 गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत त्याच्यामध्ये? हा तर मत कर्म है ना, की माझ्यासाठी कर, माझे 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 कर्म, हा माझे कर्म करण्या कर। मत परम म्हणजे मला श्रेष्ठ मानून कर, है ना। त्याच्यानंतर मद भक्त, हा माझ्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालेला। संघ वर्जित हा काय कर, तर सकाम कर्म आणि तर्कवाद याच्या संघातून मुक्त हो। आणि निर्वैर्य हा शत्रुविरहित, है ना। तर तो मला असा व्यक्ती मला निश्चितपणे मला प्राप्त होतो। तर आपण आता ह्याच्यातल्या एक एक गोष्टी बघूया। तर पहिल्यांदा काय म्हणतात भगवंत की मत कर्म। तर आतापर्यंत आपण असं बऱ्याच ऐकतो की कर्म करायचं आणि त्याचं फळ आपण भगवंतांना ऑफर करायचं। ऑफकोर्स ही पण एक खूप चांगली लेवल आहे, कर्मयोगाची ही पण एक खूप चांगली लेवल आहे की जसं की तुम्ही काम करताय प्रामाणिकपणे आणि जो काही तुम्ही जे काही तुम्ही अर्न करताय हा त्याच्यातला काही भाग तुम्ही भगवंतांना अर्पण करताय, जी काही कर्म करताय त्याची फळं तुम्ही अर्पण, ऑफकोर्स दिस इज ऑल्सो वन ऑफ द लेवल। पण भगवंत इथं जे म्हणतायत ना ते नाहीये। इथं भगवंत काय म्हणतायत की मत कर्म म्हणजे काय, की माझ्यासाठी कर्म, माझ्यासाठी कार्य कर, म्हणजे माझं कार्य कर, माझं कर्म कर। बघा इथं काय म्हणतात, बघा माझ्या प्रीत्यर्थ कर्म कर, म्हणजे माझं कर्म कर, म्हणजे की काय की थोडक्यात सेवा कर, वॉट एव्हर जी काही डीटी वर्शिप आहे ती करा, बुक डिस्ट्रीब्युशन, तुम्ही भगवद्गीतेचा प्रचार करा, तुम्ही भगवद्गीतेचे पुस्तक वितरण करा, तुलसीला पाणी घाला, अशी जी सगळी काही भक्तिमय जी कार्य आहेत हा ती भगवंत म्हणे की ती कर, ती माझ्यासाठीची कर्म कर। हा चला, आणि ही म्हणजे ती जी लेवल आहे जी मगाशी सांग ती पण चांगली आहे, परंतु इथं भगवंत त्याच्या पुढेही जात आहेत की माझ्यासाठी काम। अजून आता त्याच्यामध्ये जर आपण सविस्तर बघायचं झालं तर
आता आणि हे जे काम आहे की नाही, हे जे कर्म आहे ना, हे भगवंत तर डायरेक्ट भक्तांना म्हणजे त्याच्या त्यांच्या भक्तांसाठी सांगतात, किंवा अर्जुनाला सांगतात, पांडवांना सांगतात की तू माझ्यासाठी काम कर. तर काही काही गोष्टींमध्ये जर पाहिलं ना, तर भगवंत त्यांच्यासाठी जी कामं दुष्टांकरवी सुद्धा करून घेतली जातात, है ना, म्हणजे ते दुष्टांकरून सुद्धा करून घेतात. भक्तांचा तर काय विचारायचं, है ना. जसं की जरासंध जो होता, तो 17 वेळेला भगवंतांची लढाई करणार लढाई करायला आला होता. तर पहिल्यांदा भगवंताला दिलं सोडून, मग तो गेला परत, त्याला नाही मारलं, बाकीच्या नाही केलं. मग जरासंध काय करेल, तो थोडी ना सगळ्या सज्जन लोक थोडी ना जरासंध बरोबर भगवंतांशी लढायला जाणार, नाही, नक्कीच नाही. असेच सगळे क्रूर लोक, यु नो लाईक, किंवा अभक्त लोक, किंवा असेच वाईट लोक, हो ना, दुष्ट लोकच सगळे जरासंधला साथ देणार. परत जरासंध अशा सगळ्या लोकांना गोळा करणार, परत भगवंतांकडे जाणार, भगवंत पुन्हा एकदा त्यांना सगळ्यांना मारणार आणि जरासंधाला मोकळं सोडणार, पुन्हा जरासंध जाणार, हा पुन्हा दुष्ट लोकांना एकत्र. म्हणजे भगवंत थोडक्यात काय, की सोडायचे त्याला रिकामे, की जेणेकरून तो अजून ह्या जगातल्या दुष्ट लोकांना एकत्र घेऊन येईल आणि पुन्हा लढाई करेल. सो ज्यांना भगवंतांना ते दुष्टांकडूनही कर्म लाईक नो त्यांची कामं करून घेतात, तर भक्तांची काय कथा, है ना. सो भक्तांनी भगवंतांसाठीची जी कर्म आहेत, ती आपण स्वतःच्या वैचारिक ह्यानी, स्वतःच्या ह्यानी शोधून शोधून ती काही आपण काम काय कर्म करू शकतो ते केली पाहिजेत, नक्कीच, है ना. आणि या जेवढा भक्त प्रामाणिकपणे मन लावून या सेवा करेल, तेवढ्याच प्रमाणामध्ये भगवंत सुद्धा त्यांना रिवील करतात, स्वतःला रिवील करतात, त्यांची मधुरता देतात, त्यांचं ऐश्वर भगवंत त्यांना रिवील करतात, है ना. आपण याच्या बाबतीत पाहिलं असेल की नरोत्तम दास ठाकूरांचं जे उदाहरण येतं, हा त्यांना लोकनाथ गोस्वामींकडून दीक्षा घ्यायची असते, तर ते काय प्रमाणात सेवा करतात माहिती. म्हणजे म्हणतात ना की भक्त त्यांच्या सेवेने कसे भगवंतांना बांधून ठेवतात, है ना. तसंच नरोत्तम दास ठाकूर ना लोकनाथ गोस्वामींकडून दीक्षा घ्यायची असते, तर त्याच्यासाठी ते काय करतात, काय करत असतील ते. तर लोकनाथ गोस्वामी पहाटेच्या वेळेला जेव्हा प्रातर्विधी करायला जायचे, तर नरोत्तम दास ठाकूर ती विष्ठा त्यांची क्लीन करून तिथे ती जागा स्वच्छ करायचे. कॅन यू इमॅजिन द लेवल ऑफ सेवा, काय लेवल आहे त्या सेवेची. आणि ते पण एवढ्या महान वैष्णव, नरोत्तम दास ठाकूरांसारखे महान वैष्णव, की ते गुरु मिळावेत म्हणून गुरूंच्या प्रातर्विधीचं ठिकाण, हा विष्ठेचं ते ठिकाण ते साफ करायचे. जस्ट त्या कल्पना करा, मग ह्या अशा एवढ्या प्रामाणिकतेनी एवढ्या चांगल्या भावनेनी केलेल्या सेवेमुळे ते बांधले जातात. आणि जरी त्यांनी ठरवलेलं असतं की मी कुणालाही दीक्षा देणार नाही, पण ह्या सेवेची प्रामाणिकता बघून लोकनाथ गोस्वामी नरोत्तम दास ठाकूरांना सेवा देत. सो अशा प्रकारे भगवंतांप्रती कर्म करताना, ज्या ज्या सेवा करताना जेवढ्या प्रामाणिकतेने जेवढ्या मन लावून तुम्ही कराल, तेवढ्या ह्याच्यामध्ये भगवंतांना तुम्ही बांधून ठेवता आणि तेवढ्या प्रमाणामध्ये भगवंत ना त्यांची मधुरता तुम्हाला देतात किंवा तुमच्या तुम्हाला रिवील करतात. तुम्ही मदन मोहन मालवीयांचं नाव ऐकलं असेल, हा बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे संस्थापक, की ज्यांनी यु नो सगळं खूप म्हणजे खूप मोठं योगदान आहे त्यांचं भारताच्या इवन संविधान मध्ये सगळीकडेच. तर ते एकदा एका गुरूंकडे येतात आणि म्हणतात की तिथे मूर्ती असते, की तुम्ही कसं काय म्हणता की ह्याच्यामध्ये भगवंत आहेत, थोडी ना ते मार्बलमध्ये भगवंत असणार आहेत का, या लाकडामध्ये कधी लाकडाच्या मूर्तीमध्ये, म्हणजे ते लाकूडच आहे ना, किंवा या प्रास मध्ये या धातू मध्ये कसं काय भगवंत असतील. तर ते नुसतं ऐकून घेतात, तिथे जे सेवक असतात त्यांना सांगतात की ह्यांना घेऊन जा. आणि बघ डीटी किचन जे आहे, तर त्या डीटी किचन मधली जी आपली भांडी आहेत ती त्यांना धुवायला दे. बापरे, त्या भक्तांना असं शॉकच येत होतो, तर की बापरे हे काय सांगतायत गुरु महाराज, हे कोण आहेत, हे मदन मोहन मालवीय आहेत, हा बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे संस्थापक, हा केवढं मोठं योगदान यांचं, यांना भांडी घासायला लावू. आणि पण आता काय गुरुंनी सांगितलंय म्हटल्यानंतर मग ते त्यांना घेऊन जातात आणि तिथे त्यांना त्यांचे डीटी किचन मधले भांडी सगळे घासायला जातात, पण भरपूर असतात. सो मदन मोहन मालवीया ती भांडी क्लीन करतात, धुतात, स्वच्छ धुतात ती, बराच वेळ जातो त्यांना ती डीटी साठी मूर्तींसाठी जो स्वयंपाक केलेला असतो ते भांडी धुवायला बराच वेळ जातात. ते धुतात 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 आणि मग पुन्हा येतात आणि मग विचारतात,
येस, आता आता काय म्हणणं आहे तुमचं? तर ते म्हणतात हो, म्हणजे मला आला अनुभव की भगवंत आहेत, हे भगवंत आहेत आणि हे जे तुमचे ह्या ज्या मूर्त्या त्याच्यामध्ये ते भगवंत आहेत. जोपर्यंत सेवा, जोपर्यंत ती सेवा त्यांच्याकडून घडली जात नाही तोपर्यंत त्यांना ते ती अनुभूती येत नाही, है ना. सो भक्ती जोपर्यंत जगत नाही तोपर्यंत ती समजत नाही. जसं की त्यांना जसं वाटत होतं की ह्याच्यामध्ये काय भगवंत आहेत, ह्याच्यामध्ये काय. पण जेव्हा त्यांनी ती स्वतः डीटी किचन मधली जेव्हा त्यांनी ती भांडी धुतली आणि ती जी काही सेवा केली त्यांनी, हा, त्या सेवेतून त्यांना ते रिअलायझेशन आलं की येस भगवंत आहे. सो मत कर्म, माझ्यासाठी कर्म कर. सो ज्या वेळेला आपण ह्या प्रामाणिकपणे सेवा करत जाऊ भगवंतांसाठी, त्यावेळेला आपल्याला भगवंत ही भक्ती, हा, अजून अजून आपण अजून अजून डीपपणे समजून घ्यायचं. सो दिस इज मत कर्म. सो दुसरं आहे ते म्हणजे मत परमो. भगवंत काय म्हणतात की हे समजून घे की मी परम आहे, मला परमश्रेष्ठ मान, है ना, मत परमो. ठीक आहे. आता मत परमोचं जर बघाल ना तुम्ही तर खूप अशी आपण वेगवेगळ्या भक्तांची सुद्धा उदाहरणं पाहू शकतो. परीक्षित महाराज हे एक खूप मोठं उदाहरण आहे मत परमोसाठीचं. ह्याच्यामध्ये परीक्षित महाराज जर तुम्ही पाहिलं तर परीक्षित महाराज या पूर्ण पृथ्वी तलाचे राजे, है ना, पृथ्वी तलाचे राजे होते. तर परीक्षित महाराज ज्या वेळेला एक राजे म्हणून इथे त्यांचं हे करत होते, रोल करत होते, त्यावेळेला एक राजाचा ज्या वेळेला ते रोल निभावत होते, त्याला खूप साऱ्या गोष्टी असतात ना, प्लॅन असतं, पॉलिटिक्स असतं, पॉलिसीज बनवायच्या असतात, बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात, जबाबदारी घेत असतात. परंतु ज्या वेळेला त्यांना कळतं की आता माझा मृत्यू 7 दिवसानंतर येणार आहे, त्यावेळेला ते एका क्षणात त्याच्यातून बाहेर येतात, एका क्षणात त्याच्यातून बाहेर येतात, है ना. तो परीक्षित महाराजांसाठी हे राज्य करणं, शेवटी ते एक काय म्हणतात त्याला, ते एक राजा होते, राजर्षी होते ना ते, है ना, ऋषितुल्य राजा होते ते. सो त्यामुळे तेव्हा जे तेव्हा राज्य करत होते ते शेवटी भगवंतांसाठीच करत होते, है ना. परंतु जेव्हा त्यांना समजलं की मला आता ह्या जगातून जायचं, त्याला तत्क्षणी त्यांनी ते सगळं सोडलं, है की नाही. हा, त्या क्षणाला त्यांनी ते सगळं सोडलं आणि तुम्हाला माहितीये पुढे कसं त्यांनी ते पूर्ण सुखदेव गोस्वामींकडून भागवतम हे केलं. तर कसं आहे ना की परीक्षित महाराजांसारखे आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये ना हे टेम्पररी गोल असू शकतात, है ना. जसं की परीक्षित महाराजांसाठी होतं पॉलिसीज बनवणं, राज्य हे करणं, तर हे आपल्या पण आयुष्यामध्ये काही टेम्पररी गोल असू शकतात, है ना. की जसं की आपण एक चांगला स्पीकर बनायचा प्रयत्न करू की आपल्याला जेणेकरून आपल्याला चांगला प्रचार करायचा आहे, आपण एक चांगली आई बनायचा प्रयत्न करू जेणेकरून आपल्याला आपल्या मुलांना एक चांगलं भक्त घडवायचं आहे. परंतु हे टेम्पररी गोल आहेत, परंतु आपला अल्टिमेट गोल जो आहे, आपलं जे परम लक्ष आहे ते म्हणजे भगवंतांना प्राप्त करणे किंवा भगवंतांच्या भगवद्धामाला जाणे, है ना. अल्टिमेट गोल आपलं कृष्ण आहे. तर आपले टेम्पररी गोल्स आणि आपलं अल्टिमेट गोल ह्यांचं कधी घर्षण नाही झालं पाहिजे, है ना. त्यांचं कधी घर्षण नाही झालं पाहिजे, त्यासाठी आपल्याला खूप मोठं धैर्य पण लागतं, है ना. आणि खूप काही गोष्टी आपल्याला अल्टिमेट गोलकडे जाण्यासाठी काही टेम्पररी गोष्टींसाठी मध्ये आपल्याला सॅक्रिफाईस म्हणजे आपल्याला काही त्याग पण करावा लागतो, है ना. की जेव्हा आपल्याला अल्टिमेट गोल आपल्याला माहितीये की मला कृष्णा इज माय अल्टिमेट गोल, परंतु ते करताना जे आपले टेम्पररी गोल्स आहेत त्याच्याकडे आपल्याला काही वेळेला काही आपल्याला त्याग सुद्धा करावा लागतो, काही गोष्टी पाठीमागे ठेवून आपल्याला पुढे जावं लागतं, तरच मग आपण ह्या ज्या काही आता सेवा करतोय, है ना, ते आपण अजून अधिक चांगल्या रीतीने करू शकतो. ह्यातलं एक छानसं उदाहरण सांगते तुम्हाला की एक भक्त ना हे करत असतात, बुक डिस्ट्रीब्युशन करत असतात, करत असतो तो, आणि खूप एकदम असा हे करा ते करा त्याला लोकांना कन्व्हिन्स करत असतो, भगवद्गीता बघा ह्याच्यामध्ये असं लिहिलंय, हे खूप चांगलं आहे, आणि कुणी जरी घेतली जरी नाही तरी सुद्धा नाराज न होता लगेच पुढच्याकडे जात असतो. तर त्याला ना एक लांबून ना एक बिझनेसमॅन त्याचं लक्ष असतं, तो बघत असतो आणि मग तो तिथे जातो आणि त्याला खूप आवडतं त्याचं, म्हणजे ना लाईक की बाबा हा नाराज होत नाहीये एवढा ह्यानी तो बुक डिस्ट्रीब्यूट भगवद्गीतेचं वितरण करतोय, तो त्याला त्याचं कार्ड देतो म्हणजे मला ऑफिसमध्ये येऊन भेट. मग नेक्स्ट डे हा भक्त जातो आणि त्यांना भेटायला, तर तो जो कंपनीचा मालक असतो तो म्हणतो की मी तुला काल पाहिलं, तू ज्या उत्साहाने तुझं काम करत होतास, हं, ते मला इतकं आवडलं ना की माझी अशी इच्छा आहे की तू
आमच्या कंपनीच्या मार्केटिंग हेड हो आणि मी तुला एवढा पगार देतो, खूप लाखोंमध्ये, म्हणजे त्या काळात तर खूप मोठा पगार होता, मी एवढा पगार देतो. मग तो थोडासा विचार करतो, तो की ठीक आहे, पण माझी एक अट आहे की तुम्ही तुमच्या ज्या कंपनीमध्ये सगळे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना सगळ्यांना तुम्ही पुस्तकं हे एक एक सेट दिला पाहिजे. तुमचं हो नक्की सांग किती होतील त्याचे पैसे. मग तो लगेच कॅल्क्युलेट करून सांगतो की एवढे एवढे पुस्तकांचा संच द्यायचा, एवढे एवढे पुस्तकं, एवढी एवढी किंमत होईल. तर तो कंपनीचा मालक काय करतो, लगेच चेक बुक घेतो, लिहितो आणि त्याला देतो. मग तो घेतो चेक आणि आभारी आहे, पण मला माफ करा, मी काय तुमच्या कंपनीमध्ये जॉईन होऊ शकत नाही, कारण मला ही बुक डिस्ट्रीब्युशनची सेवा करायची, मी नाही जॉईन होऊ शकत तुम्हाला. तर खरं तर तसं जर बघायला गेलं हां, तर चेक नुसता समोर हातातच होता, तो मालक त्याच्याकडनं चेक घेऊन तो कॅन्सल केला असता, फाडून टाकलं असतं त्याने, आरामात तो करू शकला असता कंपनीचा मालक, पण तो तसं करत नाही, कारण तो त्याला सॅल्यूट करतो, तो त्याच्या कन्विक्शन, त्याचं जे कन्विक्शन आहे हा ना, त्याच्या प्रति उलट तो अजून त्याच्याबद्दलचा त्याचा आदर वाढतो. आणि तो म्हणतो की तू कसा आहेस, म्हणजे तू ज्यांच्या प्रति काम करतोयस, तू ज्यांना ज्यांना तू परमश्रेष्ठ तुझ्या आयुष्यामध्ये समजलंयस है ना, त्यांच्या प्रतीची तुझी जी ही श्रद्धा आहे ना, ती बघूनच मी खूप इम्प्रेस झालोय. तर ही जी प्रेरणा आहे ह्याची किंमत नाही करू शकत, सो आय सॅल्यूट टू यू. सो असे हे भक्त आहेत की जे भगवंतांना परमश्रेष्ठ समजतात, मग त्यांच्या पुढे ही लाखो त्यांच्या त्या सेवेपुढे हा त्याच्या भगवंतांच्या सेवेपुढे त्यांना त्यांनी त्या लाखो रुपयांच्या नोकरीला असंच ठुकरावून दिलं. सो भगवंत ते सांगतात की मत परमो, मला परमश्रेष्ठ समज, आणि तेवढा विश्वास, हां जेव्हा त्या भक्ताला तेवढा विश्वास होता की हे भगवंत हे परमश्रेष्ठ आहेत आणि त्यांचा मेसेज मला डिस्ट्रीब्यूट करायचा, त्यामुळे एवढी त्या कंपनीच्या मालकाने जरी त्यांना लाखो रुपयांची जरी ऑफर दिली तरी सुद्धा तो भक्त त्यांनी इम्प्रेस नाही होऊ शकला किंवा तो तिकडे वळू शकला नाही, बिकॉज त्याला माहिती होतं की भगवंत हे परमश्रेष्ठ आहे. ओके सो पुढचं म्हणतात की मत भक्त हा. ओके मत भक्त हा म्हणजे काय, तर माझा माझा भक्त, बिकम माय डिवोटी, बिकम माय डिवोटी. त्याच्यावरती आपली बऱ्याचदा चर्चा झालेली आहे मत भक्तामध्ये, की आपण असं सांगू शकतो की हे जे नाईन प्रोसेसेस आहेत, श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, अर्चविज्ञम, वंदनम, साख्यम, आत्मनिवेदनम, ह्या सगळ्या नाईन प्रोसेस फॉलो करून तू माझा एक चांगला भक्त बन. आणि पुढचं आहे आपण पाहिलं मत कर्म, मत परमो, मत भक्त. पुढचं आहे ते म्हणजे संगवर्जिता. तर आता संगवर्जिता मध्ये काय होतं की दोन प्रकारचे संघ असतात, एक तर एक्सटर्नली आणि इंटरनल है ना. तर आपण एक्सटर्नली कधी कधी आपल्या जॉबमुळं आपल्याला काही लोकांचा संघ घ्यावा लागतो, पण तुम्ही इंटरनली किती त्यांचा संघ घेताय ह्याच्यावरती ह्याच्यावरती ठरतं, म्हणजे संघ वर्जित आहे त्याच्यावरती ठरतं है ना. तर आपल्या भक्तीसाठी जे काही प्रतिकूल आहे अशा गोष्टींचा तुम्ही नक्कीच संघ वर्ज्य केला पाहिजे है ना, कारण जेवढा तुम्ही संघ कराल तेवढी तुमची अटॅचमेंट वाढत जाते, तेवढी तुमची अटॅचमेंट वाढत जाते. आता या संघाच्या बाबतीमध्ये एक छोटीशी गोष्ट सांगायची होती. संघाचं म्हणजे कसं आहे ना की आपले हे भौतिक जीवन म्हणजे एक हायवे, यु नो इट्स अ हायवे, तुम्ही हायवे वरून गाडी चालवताय आणि भरपूर बिझी हायवे, तर या बिझी हायवे मध्ये तुम्ही गाडी चालवता चालवता ओ हाय शेजारच्या बाजूनी कोणीतरी गाडी चालवताय आणि तुम्ही त्याच्याशी गप्पा मारू शकतो का, नाही. तुम्हाला पुढे तुमचं रस्ता बघून तुम्हाला ड्रायव्हिंग सेफली तुम्हाला जिथे कुठे पोहोचायचं त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित ड्रायव्हिंग करणंच गरजेचं आहे. तुम्ही असं इकडं तिकडं ह्याचा त्याचा सब बसला की मग पुढे तुम्ही सेफ ट्रॅव्हल नक्कीच करू शकत नाही. सो अशा प्रकारे आपल्याला आपल्या हायवे वरून कसलेही संघ न घेता, म्हणजे आपल्या भक्तीला अनुकूल प्रतिकूल असलेले संघ न घेता आपल्याला आपला हे करायचा असतो. तर प्रभुपाद काय म्हणायचे माहितीये का, प्रभुपाद म्हणायचे की माझ्या सर्व जे भक्त आहेत ते मध्यम वैष्णव तरी झाले पाहिजे. मध्यम वैष्णव म्हणजे काय, की त्यांना हा विश्वास असतो, त्यांना खूप स्ट्रॉंग विश्वास असतो की भगवंत हेच श्रेष्ठ आहेत,
मग त्यांना एखाद्या कुठल्या तरी पंडिताने येऊन जरी लॉजिकली हरवलं किंवा सांगितलं हे असा श्लोक आहे, असं आहे, तसं आहे, तसं आहे, असं आहे, तरी जरी ते हरले सपोज, तरी त्यांना मनातून माहिती असतं की नाही श्रीकृष्ण हेच भगवंत आहेत आणि भक्ती हीच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे म्हणून. हा सो प्रभुपाद काय म्हणायचं माहिती का, की माझे हे जे इस्कॉनचे जे माझे सगळे जे भक्त आहेत, इस्कॉनचे जे भक्त आहेत, ते जर मध्यम वैष्णव जर झाले तर हे जग मी 18 दिवसात जिंकेल, है ना, 18 दिवसात मी हे जग जिंकेल असं प्रभुपाद म्हणायचं. सो तो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना संघाचा खूप 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 महत्वाचा रोल आहे. आता सत्संग तर बद्दल मी सांगण्याचं कारण याच्या आधी बऱ्याचशा स्पीकर्सनी सांगितलं की कशा प्रकारे भक्तांचं असोसिएशन घेणं महत्वाचं असतं आणि तेवढंच महत्वाचं असतं म्हणजे प्रतिकूल हा संघ त्याग करणं, संघ वर्जित. हा जसं की हनुमानजी ज्या वेळेला लंकेमध्ये गेले होते, हा तेव्हा लंकेन म्हणते कोण आहेस तू, हे रावणाचं ठिकाण आहे, हा आणि रावणच त्रिभुवन दासा त्रिभुवनाचे मालक आहेत. तो हनुमान रे हे कोण म्हणजे, हनुमानला तर ते कल्पना जे हे पण करत नाहीत. हनुमानजी म्हणतात की मा लाईक नो राम आहेत, व्हॉट आर यू टॉकिंग, काय बोलतीस, काय बोलताय तुम्ही. सो हनुमान म्हणजे थोडक्यात काय सांगायचं की हनुमानजी तिच्या त्या बोलण्याने इन्फ्लुएन्स होत नाही. तसं बघायला गेलं तर तिथे ती सोन्याची लंका असते, है ना, आणि राम तर इकडे वनवासात असतात वल्कल घातलेले, आणि ती पूर्ण सोन्याची लंका, आणि ती लंकिणी सांगते की हे ह्याचे जे या सोन्याच्या लंकेचे जे मालक आहेत तेच या त्रिभुवनाचे मालक आहेत. सो एखादा माणूस इन्फ्लुएन्स होऊ शकला असता, पण रावण तेवढे स्ट्रॉंग भक्त होते ते इन्फ्लुएन्स होत नाहीत, ते उलट लंकेणीलाच एक स्ट्रॉंग पंच देऊन तिथून पुढे निघून जातात, तिचा संग घेत नाही. ओके सो अशा प्रकारे रूप गोस्वामी आपल्याला सांगतात की संघ घ्यायचा तर मग कुणाचा घ्यायचा, है ना, तर भक्तांचा तर संघ घेतच असतो आपण, तर त्याच्यामध्ये ते तीन क्वालिटीज सांगतात की बाकी इतर लोकांचा जर संघ तुम्हाला घ्यायची वेळ आहे तर तीन प्रकारचे तीन क्वालिटीज हवी त्यांच्यामध्ये. ही पहिलं पहिली क्वालिटी ते सांगतात की सुस्निग्धता, स्निग्धता, स्निग्धता म्हणजे काय, तर ओलावा, है ना, स्निग्ध म्हणतो ना आपण ओलावा, तर ते प्रेमळ पाहिजे त्यांच्यामध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये तो प्रेमाचा ओलावा पाहिजे, अफेक्शनेट पाहिजे, ते मैत्रीपूर्ण पाहिजेत, है ना, अशा लोकांचा तुम्ही संघ घेऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यामध्ये साधू प्रवृत्ती पाहिजे, ते भक्तीला खूप अनुकूल पाहिजे, त्यांच्यामध्ये ज्ञान वैराग्य तपस्या, है ना, हे सर्व गुण असले पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट ते सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगतात ना, ती रूप गोस्वामी, हा की स्वजातीय पाहिजे. तर स्वजातीय म्हणजे काय, की आपल्या जातीचे ती जात नाही, स्वजातीय म्हणजे की आता आपण सपोज इस्कॉनचे काही लेक्चर्स ऐकतोय, आपण थोडेसे इस्कॉनशी कनेक्टेड आहोत, ते इस्कॉनचे डिवोटीज आहे, है ना, सो अशा प्रकारे आपण भक्तांचा म्हणजे स्वजातीय लोकांचा संघ घेणं महत्वाचं आहे, तरच आपण ह्या प्रोसेसमध्ये जास्त चांगल्या रीतीने टिकून ठेवू शकतो. हे झालं ते म्हणजे संघवर्जिता. आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात शेवटचा भाग ते सांगतात ते म्हणजे की निर्वैरहा. आता तुम्ही सगळेजण म्हणाल की हा अख्खा चॅप्टर जो आहे तो भगवंताने काय दाखवलं, तर आपल्याला विराट रूप दाखवलं. त्या विराट रूपामध्ये भगवंतांनी हे पण दाखवलं की कशा प्रकारे हे सर्व कौरव, है ना, असं पण आहे त्याच्यामध्ये एक वर्णन की कौरव सगळे, हा कौरवांना ते खाऊन टाकतात, है ना, ते विराट रूप त्यांच्या मुखामध्ये जात आहेत ते कौरव, म्हणजे इतकं की लिटरली ते रक्त पण असं त्या विराट रूपामधून त्यांच्या ते रक्त पण येत आहे. आणि हे ऑलरेडी ते सांगतायत की हे मी शत्रूंना तर ऑलरेडीच मारले, तू जिंकणार आहेसच, हा हे बघ कसे मरतायत, ते पण दाखवलं विराट रूपामध्ये, हे सर्व सांगितलं, त्यामुळे तू युद्ध कर, तू त्यांना मार, ठीक आहे. आणि आता इथं काय म्हणतायत की निर्वैर्य, हा तू कुणाशी वैर धरू नकोस. आता वैर धरू नकोस म्हणजे सगळ्यांशीच ना, त्याच्यामध्ये कौरव पण आले, तर असं कसं काय बरं. तर कसं आहे ना की ह्याच्यामधली एक म्हणतात ना मेक, हा ह्याच्यामधली मेक काय, हा कारण ज्या चॅप्टर मध्ये भगवंत स्वतः सांगतायत की हे सर्व ऑलरेडी मारले गेले, त्यामुळे तू ऑलरेडीच ते मारले गेले, त्यामुळे तू फक्त उठ आणि आता त्यांना मार, लढ. आणि आता इथे सांगतायत की निर्वैर्य, तर कसं आहे की फाईट कर आणि इथे निर्वैर्य, तर याच्यामध्ये एक गोष्ट कशी आहे ना की याच्यामध्ये अर्जुनाचं वैयक्तिक काही नव्हतं ना, अर्जुनाचं पर्सनल किंवा वैयक्तिक इथे काही नव्हतं, तर ते युद्ध काय होतं, तर ते युद्ध धर्माच्या अगेन्स्ट युद्ध होतं,
अधर्माच्या सॉरी अधर्माच्या अगेन्स्ट जे युद्ध होतं त्याचं वैयक्तिक काही नव्हतं त्याच्यामध्ये. त्यामुळं तो भगवंतांचा सेवक, हा सेवक समजून तो ते काम करत होता, त्याला स्वतःचं असं काही नव्हतं, है ना असं. हा तर ह्याच्यामध्ये जर रामाचं सुद्धा जर आपण पाहिलं, हा की कशा प्रकारे ज्या वेळेला रावणाचा मृत्यू होतो, ज्या वेळेला रामाच्या हातून रावणाचा मृत्यू होतो, तर त्यावेळेला ऑलरेडी त्याचे सगळे जे रिलेटिव्ह आहेत, सगळे ते सगळे ज्याचे जनरल्स त्याचे कोण असतील, सगळे सेनापती आहेत, ते सगळ्यांचा ऑलरेडी मृत्यू झालेला असतो, आणि जे काय उरले सुरलेलं असते सगळे पळून जातात. तो राम म्हणतात की बिभीषण आला की तू ह्याचे शेवटचे अंत्य संस्कार कर म्हणून, लास्ट राईट्स. जो बिभीषण म्हणत नाही 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 एवढा तो हे आहे, एवढा त्रास दिला त्यांनी तुम्हाला, यु नो कशासाठी हे करायचं. त्यावेळेला राम त्यांना सांगतात की अरे शेवटी आत्मा हा शुद्ध आहे ना, प्रत्येक सोल आहे तो नेहमीच, सोल इज ऑलवेज प्युअर, आत्मा हा नेहमी शुद्ध आहे. तो एकदा का त्याचा शरीराशी कॉन्टॅक्ट येतो त्यावेळेला तो तिथे चुकतो, हा पण मृत्यूनंतर तर ते शरीरापासून तो सेपरेट झालेला आहे. सो सगळे राग द्वेष या त्याच्या शरीराबरोबर संपलेले आहेत, हा त्याच्यामुळे तू त्याचे अंत्यसंस्कार केले पाहिजे, है ना. सो अशा प्रकारे भक्तांनी सुद्धा फाईट केलं पाहिजे, पण ते भगवंतांसाठी केलं पाहिजे, आणि कुठले बाकी अदरवाईज कुठल्याही प्रकारचं वैर किंवा कुठल्याही प्रकारची द्वेष, हा द्वेष भावना नाही ठेवली पाहिजे. ऍक्च्युअली द्वेष ही गोष्ट अशी आहे ना, म्हणतात ना ती तुम्हाला आतून जाळते, है ना, आतून जाळते ती द्वेष, द्वेष आहे ना तो तुम्हाला आतून जाळतो. आता सपोज तुम्ही एखाद्या जंगलातून चाललाय आणि साप तुम्हाला आला, चावला, साप चावला, तर तुम्ही त्या सापाच्या जर मागे पळत गेलात, अरे तू मला चावलास थांब मी तुला आता सोडणारच नाही, तर काय होईल, त्यांनी जे चावलेले विष आहे ते सगळं तुमच्या शरीरामध्ये पसरेल, है ना, आणि तुमचे एक एक अवयव तुमचे निकामी होतील. तो सगळ्यात महत्वाचं काय आहे की पहिल्यांदा आपल्याला त्या विष जे गेलेलं आहे त्याच्यापासून सेफगार्ड करणं, आणि मग नंतर त्या सापाचं काय होईल ते होईल, है ना. सो अशा प्रकारे म्हणतात ना, अरेला कारे तुम्ही जर करत बसला, है ना, कुणी जर तुम्ही हा मला असा म्हणतोय का मग मी त्याला तसंच करणार, असा करतोय का, तर तसं जर करत बसला तर ते विष आहे ते आपल्यावरतीच अफेक्ट करणार, तुम्हीच ऑलरेडी अजून अजून त्याच्यामध्ये खोल खोल जाणार. आणि ज्या वेळेला द्वेषभावना आपल्या हृदयामध्ये असते त्यावेळेला सगळ्या लेवलवरचं नुकसान होतं, फिजिकल नुकसान होतं तुमचं, कारण शेवटी मानसिक जे ताणतणावातून तुम्ही जाता त्याचा तुमच्या शरीरावरती पण परिणाम होतो. दुसरं गोष्ट इमोशनल नुकसान होतं, हा इमोशनली नुकसान होतं, आणि ऑफकोर्स या दोन्ही गोष्टी नुकसान झाल्यानंतर स्पिरिच्युअल नुकसान तर होतच होतं, कारण तुम्ही त्या चांगल्या भावनेमध्ये तुम्ही राहू शकत नाही, सारखं तुम्ही त्या द्वेष भावनेमध्ये राहिल्यानंतर आध्यात्मिक नुकसान तर तुमचं 100% होणारच आहे. सो हा अशा प्रकारे हा द्वेष खूप वाईट आहे, म्हणून भगवान तिथे सांगतात की वैर कुणाशी धरू नकोस, ही द्वेष भावना कुणाशी धरू नकोस. सो पहिल्यांदा आपण सेफ, आपण स्वतः सेफ झालं पाहिजे, ही गोष्ट सगळ्यात महत्वाची मग अशी सांगितल्याप्रमाणे. आणि कृष्णा कॉन्शियसनेस मध्ये पुढे चालत राहिलं पाहिजे, त्या काही गोष्टी तिथेच सोडून देऊन हा पुढे जाणं गरजेचं असतं. तो तुला त्यावेळेला त्यांनी मला असं म्हणाला म्हणून आता मी त्याला तसं करतो, हा ह्या द्वेषभावनेने आपण आता असं पाहिलं की किती प्रकारचं, किती लेवलचं, फिजिकल इमोशनल स्पिरिच्युअल सगळ्या लेवलवरचं नुकसान होऊ शकतं ना. सो म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की कुठल्याही प्रकारचं तू वैर भावना ठेवू नकोस, फाईट विदाउट एनिमॉसिटी, तू फाईट कर परंतु शत्रुत्वाच्या किंवा द्वेषाच्या भावनेमधून युद्ध करू नकोस, तर ते एक ऍज अ तुझं कर्म किंवा एक ऍज अ ड्युटी म्हणून तू इथे युद्ध कर. तर आपण आपल्यासाठी एकच मिनिट हा, आवाज येतोय ना, तर आपल्यासाठी काय अर्जुनासारखी मोठं महायुद्ध नाहीये करायला, हा आपल्या आपल्या आपल्याला आपल्या आयुष्यातील हा छोट्या 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 लढाया करायच्या. पण आपण ह्या लढाया करताना ना आपण जर त्या निगेटिव्हली खूप निगेटिव्ह इमोशन्सने जर केल्या, हा यांना बघतोच या भावनेने केल्या, तर आपण ह्या लढाया हरून जाणार.
त्याच्यातच आपण गुंतून पडणार. हा, त्यापेक्षा त्याला असं पण काही नाही आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कोणीतरी सारखा त्रास देतय ना आणि मग तुम्ही त्याला हे करूनच पुढे जायचं, असं पण काही नाही. यू कॅन करेक्ट, तुम्ही काही असेल चुकीचं असेल तर तुम्ही त्याला एकतर निग्लेक्ट करू शकता किंवा तुम्ही त्याला करेक्टही करू शकता. परंतु ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही तुमच्या कृष्णा कॉन्शियसनेस मध्ये पुढे जाणं पण गरजेचं आहे. आणि इवन करेक्ट करताना सुद्धा ही पण भावना पाहिजे की त्याला, त्या व्यक्तीला सुद्धा त्याच्या भक्तीमध्ये पुढे प्रगती करण्यासाठी, नॉट की मला काहीतरी म्हणाला म्हणून लगेचच मी करेक्ट करतो, त्याच्याने नाही. टू हेल्प हिम टू ग्रो इन कृष्णा कॉन्शियसनेस आणि जेणेकरून त्याला तुम्ही सुद्धा स्वतः कृष्णा कॉन्शियसनेस मध्ये पुढे जाण्यासाठी तेवढ्या पुरतं तुम्ही करू शकता. अदरवाइज द्वेषभावना ही खूप चुकीची आहे. तर आपण जर पाहिलं की ही द्वेषभावना किती लेवल पर्यंत जाऊ शकते, है ना, की जसं की दक्षला शिवजींप्रती द्वेष होता, है ना, तर त्या द्वेषापोटी त्याला स्वतःची मुलगी होती सती, पण तिच्या प्रेमाचा सुद्धा विसर पडला, इतका त्यांना त्यांना द्वेष झाला होता. है ना, इवन हिरण्यकशिपूच्या बाबतीत सुद्धा हिरण्यकशिपूला विष्णूंप्रती एवढा द्वेष होता की स्वतःच्या मुलाच्या मुलाचाला सुद्धा त्यांनी विसरले किंवा त्यांचा प्रेम सुद्धा त्यांनी ते विसरून गेले हिरण्यकशिपू. हा, त्याला इतका विष्णूंप्रती द्वेष होता. तर ही जी गोष्ट अशी आहे ना की ह्या द्वेष एकदा पसरला ना, म्हणतात ना वाईल्ड फायर काय म्हणायचं त्याला, तशा प्रकारे ते पूर्ण आपल्या हृदयाला कॅप्चर करतो ते सगळं, ते अग्नी, तो द्वेषाचा अग्नी तुमचं हृदयाला कॅप्चर करतो, ते असं एकदम पसरत 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 जात, है ना. तर त्या प्रकारे निर्वैर असणं खूप गरजेचं आहे. हा, म्हणजे आता आपण अगदी संतांचे आपण खूप अशी छान छान उदाहरणं पाहतो की कशा प्रकारे त्यांना किती पण त्रास दिला. हा, ऍक्च्युली जे खूप चांगले भक्त असतात, खूप हाय लेवलचे भक्त असतात, ते त्यांना तर स्वतः त्यांना तर कुणाप्रती वैरभावना नसतेच, पण काही लोक मात्र त्यांच्या प्रती वैरभावना ठेवून असतात. हे लोक मे बी त्यांना, हे साधू संत त्यांना माफ करतात, पण काही जण मात्र त्यांच्या प्रती वैरभावना ठेवू शकतात. आपण असे खूप सारी उदाहरणं, अगदी महाराष्ट्रात पाहिलं तर तुकाराम महाराजांचं उदाहरण जर पाहिलं तर एकदा एक वेश्या, म्हणजे एक ब्राह्मण असतो, त्यांना खूप तो जेलस असतो, तो त्यांना त्यांच्याकडे एक वेश्याला पाठवतो. तर ती वेश्या आता त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणून ती काय करते, भगवंतांचं कृष्णांचं गुणगान गाते. सर तुकाराम महाराज येतात आणि ते पाहतात ना की बापरे, म्हणजे त्यांचं लक्ष ऑफकोर्स त्या स्तुतीप्रती असतं, आणि ज्या वेळेला ते पाहतात की ती एवढी सुंदर स्तुती करते, ते काय करतात, कॅन यू इमॅजिन, ते तिला पूर्ण साष्टांग दंडवत घालतात आणि म्हणतात की तू मला माझ्या तुझ्या माझ्या आईसारखी आहेस. आणि ज्या वेळेला तुकाराम महाराजांच्या तोंडून ती वेश्या ही वाक्य ऐकते, ऑफकोर्स त्या त्या साधूंच्या त्या संघाचा सुद्धा तिच्यावरती एवढा परिणाम होतो की ती त्यांना समर्पित होते आणि त्यांचे शिष्य बनते, ती सुद्धा एक चांगली भक्त बनते. सो अशा लेवलचे भक्त असतात की जे त्यांना त्यांना कुणाप्रती वैर नसतं, पण काही जणांना असू शकतं, परंतु ते वैर भावनेतून असलेल्या व्यक्तींना सुद्धा ते बदलवतात. एकदा असंच तुकाराम महाराजांना त्यांच्या प्रति द्वेष असलेला एक एक व्यक्ती असतो आणि तो काय करतो, खूप काट्यांनी हे घेतलेला एक काठी घेऊन येतो, त्याला पूर्ण काटे लावलेले असतात आणि त्यांच्या घरी जातात, टकटक करतात, तुकाराम महाराज जसे दरवाजा उघडतात तसे ते त्यांना खूप जोर जोरात मारतात, इतके मारतात की ते मग बेशुद्ध होऊन खाली पडतात आणि तो मग तो तिथे ते टाकतो आणि निघून जातो. आणि मग तुकाराम महाराज ज्या वेळेला थोड्या वेळाने शुद्धीवर येतात, हा, थोडस मग त्यांना ती ती काट्याची काठी दिसते. कॅन यू इमॅजिन ते काय करतात, ती काट्याची काठी घेतात, त्या व्यक्तीकडे जातात आणि म्हणतात की अहो मी बेशुद्ध पडलो, है ना, हे घ्या आणि आता मला पुन्हा तुम्ही मारू शकता. सो एवढ्या लेवलचं हे ऐकल्यानंतर तो व्यक्ती सुद्धा बदलतो. पण आता अर्थात हे खूप 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 खूपच हाय लेवलच्या साधू संतांच्या ह्या गोष्टी आहेत, परंतु आपण त्याच्यातून नक्कीच आपल्यापुरती आपल्यासाठी प्रेरणा घेऊ शकतो की द्वेष वैर ही खूप म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे, खूप चुकीची गोष्ट आहे. आणि त्याच्यातून जर आपण आपल्याला स्वतःला सांभाळत सांभाळत जर आपण ही आपली भक्ती केली तर आपण नक्कीच ह्याच्यामध्ये खूप चांगली प्रगती करू शकतो, है ना. सो अशा प्रकारे आपण ह्या 5 गोष्टी पाहिल्या आज. काय काय सांगतात भगवंत, मत कर्म, माझ्यासाठी कर्म कर, ठीक आहे, मत परमो, की मला
म्हणजे मी परमश्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे हे जाणून घे, है ना, मद भक्त माझा भक्त बन, संग वर्जित हा, है ना, चुकीचा संग त्याग कर आणि योग्य गोष्टींचा संग कर, आणि पाचवी गोष्ट म्हणजे निर्वैर हा, की ह्या द्वेष भावनेपासून, ह्या वैर भावनेपासून लांब राहा. सो कुणाला काही प्रश्न असतील तर आपण नक्की विचार. अशा प्रकारे आज आपण हा अध्याय संपवला आहे, विश्वरूप, विश्वरूप दर्शन योग. खूप सुंदर होता, सर्वांनी खूप सुंदर सुंदर श्लोकांवरती सगळ्या मैत्रिणींनी खूप छान छान एक्सप्लेनेशन दिले. आता आपण 12वा भक्ती योग, श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा सुरू करत आहोत उद्यापासून. फक्त सगळ्यांना विनंती आहे, सध्या मे बी सुट्ट्यांमुळे जरा सगळेजण इकडे तिकडे गेलेले असतील, पण तुम्ही ज्या कुठल्या सेंटरला आहात, ज्या कुठल्या ग्रुपमध्ये आहात, तिथे हा मेसेज पाठवा आणि जास्तीत जास्त जणांना जॉईन होण्यासाठी तुम्ही प्रेरणा द्या की जास्तीत जास्त जणांनी जॉईन व्हावं आणि या लेक्चर्सचा उपयोग करून घ्यावा त्यांच्या भक्तीमध्ये प्रोग्रेस होण्यासाठी नक्कीच. आणि भगवद्गीता हे ज्ञान असं आहे ना की खूप तत्वज्ञान आहे ना पूर्णपणे सगळं, आणि सगळं भगवंतांच्या स्वतःच्या मुखातून आलेली ही गीता आहे ना, प्रत्येक श्लोक ना इतका महत्वाचा आहे, आणि कितीतरी गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात त्याच्यातून, किती गोष्टी शिकायला मिळतात. सो दररोज किती, एक हार्डली एक 20 मिनिटं 25 मिनिटं आपला हा क्लास चालतो, तर तुम्ही नक्की जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना ह्याच्यासाठी करायचं, जास्तीत जास्त जॉईनिंग व्हायला सांगा. मी सेटिंग चेंज करते, कुणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचार. मला ह्याच्यामध्ये ह्या श्लोकामध्ये एवढं काही गोष्टी छान वाटल्या ना की अख्खा चॅप्टर मध्ये एवढं ते विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतर सुद्धा भगवंत इथे म्हणतात ना की निर्वैर, हे समजून घेणं ना तसं बघायला गेलं तर इट इज खूप, म्हणजे खूप नाजूकपणे आपल्याला ह्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, असं म्हणतात ना नाजूकपणे किंवा डिटेलिंग, मग ह्या गोष्टी आपल्याला नीट समजून येतात, है ना. जसं की एक ओव्हरऑल ढोबळमानाने म्हणतात ना की माझ्यासाठी कर्म कर म्हणजे काय, की तुम्ही इकडे कमवताय लाईक यु नो लाखांमध्ये, आणि मग त्यातले काहीतरी 21 रुपये 22 रुपये दिले की झालं चला, मग असं नाही येते. तर किती लेवल पर्यंत, किती लेवल पर्यंत आपण कर्म करायची ना, त्याच्यासाठीच आपण ऑफकोर्स गायडन्स खूप महत्वाचा असतो, पण इथे तर भगवंत त्याच्या पुढचंही सांगतात की माझ्यासाठी कर्म, माझे म्हणजे माझी कर्म, माझ्यासाठी नाही माझी कर्म कर, माझ्या भक्तिमय कर्म कर. त्यामुळे हे खूप असं समजून घेण्यासाठी पण खूप डीप आहे, खूप इंट्रिकसीज आहेत, खूप नाजूक आहे. तुम्ही सगळेजण प्लीज आज ह्या श्लोकाचं तात्पर्य वाचा, सो दॅट अजून चांगल्या रीतीने तुम्हाला हा श्लोक समजून मिळेल. चालेल, थांबायचं मग आपण. तात्पर्य पण प्रभुपादांनी खूप सुंदर दिलंय. चालेल, थांबूयात आपण. नक्की आज सगळ्यांनी याचं तात्पर्य वाचा आणि उद्या अध्याय 12 हा भक्ती योग उद्या सगळेजण नक्की 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 जॉईन. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. चालेल, हरी आता बोल. छान लेक्चर ऐकायला मिळालं. हाँ, थँक्यू माताजी, तुम्ही एवढे रोज जॉईन होता ना, तुमच्याकडे बघून आम्हाला पण खूप उत्साह येतो. थँक्यू. ऐकायला चांगलं वाटतं तुम्ही बोललेलं, ते लेक्चर छान असतात. भगवंतांचे आहे तरी मला आज तात्पर्य मधलं एवढं सांगता नाही आलं बरं का जास्त, पण तुम्ही सगळेजण नेहमी खूप तात्पर्य वाचा, खूप सुंदर तात्पर्य, एकदम खूप छान आहे. चालेल, थँक्यू. हरे कृष्ण.